नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24/7 रोकठोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. हाथरसमध्ये जे घडलं तेच उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूरमध्ये सुद्धा घडलं. तिथं सुद्धा सामूहिक बलात्कार एका दलित तरुणीवरती झाला, त्याचबरोबर तिचे हातपाय तोडण्यात आले. नंतर जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी रात्रीतूनच अंत्यसंस्कार उरकले. उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय, पोलीस रात्रीतून अंत्यसंस्कार का करतायत, ही नवी मोडस ऑपरेंडी काय आहे, पुरावे हे दडपण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी हे केलं जात आहे का, दलित अत्याचाराच्या अर्थात ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्येच हे का होतं आहे, उत्तर प्रदेशमध्ये वर्ग संघर्ष इतका उफाळून आला आहे की मागासवर्गीय अतिपिछडा समाजातल्या मुली आता सुरक्षित नाही आहेत, किंबहुना गावगुंड ज्या पद्धतीनं मोकाट सुटलेले आहेत, पोलीस प्रशासन उत्तर प्रदेशचं काय करत आहे असा प्रश्न आता विचारावा लागतोय. त्याचबरोबर हाथरसची जी घटना घडली त्या घटनास्थळाला भेट देण्यासाठी काँग्रेसचे दोन नेते खासदार राहुल गांधी त्याचबरोबर दुसऱ्या नेत्या प्रियंका गांधी आज दिल्लीवरनं वाया नोएडा हाथरसला जायला निघाले, पण उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवलं, धक्काबुक्कीसुद्धा झाली, त्याचं मोठं राजकारण सध्या रस्त्यावरती होत आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तडक पायी चालत हाथरसकडे निघालेले आहेत. उत्तर प्रदेशचे पोलीस त्यांना अडवत आहेत आणि ते ऐकायला तयार नाही आहेत. थोडक्यात काय, हाथरसवर मोठं राजकारण होत आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार राहुल नार्वेकर सुद्धा असणार आहेत. याशिवाय आपल्यासोबत BRSPचे नेते ॲडव्होकेट सुरेश माने आहेत, तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या माजी आमदार विद्या चव्हाण आहेत. याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सुद्धा आहेत. मी सुरुवातीला अतुल लोंढे यांच्याकडे जातो. अतुल लोंढे, असं का होतं की राहुल गांधी हे जेव्हा जेव्हा अशा प्रसंगांमध्ये भेट द्यायला जातात तेव्हा तेव्हा मीडिया त्यांच्या सोबत असतो, तेव्हा तेव्हा त्यांना पोलीस अडवतात, तेव्हा तेव्हा त्यांची बातमी ते जात असल्याची लीक होते, आधीच मीडिया पोहोचतो, मग पोलीसही सतर्क होतात, आणि आता हाथरसला जायचं आहे तर मग नोएडामध्ये उत्तर प्रदेशचे पोलीस अडवणारच आहेत हे माहीत असताना सुद्धा अट्टहास का? असं आशिष, पोलीस अडवणार आहेत, राहुलजींना तिथे जाऊ द्यायचं नाही आहे, ही पोलिसांची गुंडागर्दी आहे. हे गावगुंड नाही आहे, तिथे आता सरकारच गुंडागर्दीवर उतरलेलं आहे. याचं स्पष्ट उदाहरण जर काही असेल तर ते म्हणजे उत्तर प्रदेशचं सरकार आहे. राहुल गांधी हे या देशाचे नागरिक आहेत, काँग्रेसचे ते नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, आणि त्यांना पीडिताच्या घरी जाऊन सांत्वन देण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्यासाठी न्याय मागण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि लपून छपून जाण्यासाठी ते काही चोरी करायला जात नव्हते, ते काही कायदा तोडण्यासाठी जात नव्हते, ते आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य निभवण्यासाठी जात होते. चोराच्या मनात चांदणं जे आहे ते UP सरकारच्या मनात होतं. हे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे. हे तुम्ही मागासवर्गीय आहात, आपको हमारे जूती के नोक पे रहना पडेगा, तुम्हाला आमच्या पायाजवळ राहावं लागेल, नाही तर तुम्ही इथे जगू शकणार नाही, तुमची अशीच आम्ही अवस्था करू, असं एक उदाहरण झालं असतं तर आपण कदाचित म्हटलं असतं की हे जास्त होतं, पण हे सातत्यानं उदाहरण होत आहेत. आपल्याच वाहिनीवर खाली एक अजून क्लिप चालू आहे, मध्य प्रदेशमध्ये 3 लोकांनी अजून एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे, हे आत्ता सुरू आहे. लखीमपूरचं पण 3 वर्षाची मुलगी. म्हणजे एवढी अमानवीता कुठून येते, एवढी असंवेदनशीलता कुठून येते की त्या लोकांनी तिला बलात्कारच केला नाही तर तिला मारून टाकलं, जीभ कापली तिची, तिच्या मान्याचं हाड तोडलं. म्हणजे कुठंतरी श्रेष्ठवाद जो आहे तो श्रेष्ठवाद उफाळून आलेला आहे, आणि आपल्याला कोणी काही करणार नाही, कारण की हे करण्यासाठी जणू आपल्याला अधिकार मिळाला, याच्यासाठीच आपलं सरकार आलेलं आहे. अशा पद्धतीची भावना रुजवण्याचा आणि मागासवर्गीयांनी पायाखाली राहण्याचा संदेश देण्याचा जो प्रयत्न केला अश्लाघ्य प्रयत्न आहे, हा निर्घृण प्रयत्न आहे. आणि लोकशाहीची गळचेपी स्वतः जर सरकार करत असेल तर मग सामान्य माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधींनी त्याच्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, रात्री 2 तुम्ही अशा पद्धतीनं मारता, शास्त्रार्थ सांगतात, हिंदू धर्मासाठी आम्ही आलो म्हणून सांगतात, आणि ती हिंदू दलित होती
आणि तिला तिची आई रडून सांगत आहे सगळ्यांना की उसको हल्दी भी नहीं लगने दिया, उसको घर की मिट्टी भी नसीब नहीं होने दिया, त्यांना पाहू पण दिलं नाही, आणि त्यांचे अशा पद्धतीनं तिथे तिला अंतिम तिला अग्नीच्या हवाल्या केलं आणि तिथे मीडियाला सुद्धा जाऊ दिलं नाही. तुमच्या मीडियाचेच आम्ही सगळे व्हिडिओ बघतो आहे. आणि खोटं बोलत आहे सरकार. पहिले म्हणतं फेक न्यूज आहे, नंतर म्हणतं असं झालंच नाही, 8 दिवसपर्यंत तिला ट्रीटमेंट मिळत नाही. शेवटी ट्रीटमेंट नंतर तुम्ही दिल्लीमध्ये आणता, 2 दिवसात ती जाते, झुंजू देऊन जाते, आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं सरकार जर करत असेल त्या सरकारचा निषेध आहे. आणि योगी आदित्यनाथ योगी यांना कुठलाही अधिकार तिथे मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा राहिलेला नाही आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि ते राजीनामा देत नसेल ते जे म्हणत होते ना बेटी बचाओ बेटी पढाओ, बहुत हो गई मार अब की बार मोदी सरकार, बहुत हो गई महिलाओं पे मार अब की बार मोदी सरकार, जराशी लाज शरम जर असेल त्यांना तर त्यांनी त्यांना पदावरून काढलं पाहिजे आणि तिथे कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. हे काँग्रेसचं मागणी आहे, नाहीतर पूर्ण देशभर जे आहे ते तीव्र आंदोलन काँग्रेसतर्फे सुरू झालेलं आहे, ते अजून तीव्र होईल. ठीक आहे, याच रोखठोक चर्चेमध्ये काल आपण हाथरसच्या घटनेवरनं चर्चा केली होती. त्यानंतर पुढचं प्रकरण आलं ते म्हणजे बलरामपूरमधलं. बलरामपूरमधली जी घटना आहे आणि तिथे उत्तर प्रदेशच्या पोलिसांचे जे अत्याचार झालेले आहेत ते सुद्धा अंगावरती काटा आणणारे आहेत, त्याविषयीचा हा वृत्तांत बघा. अवघ्या 22 वर्षांची ती आत्ता कुठं तिनं उराशी स्वप्न बाळगून गगनभरारी घ्यायचं ठरवलं होतं. घरच्यांनीही मुलीला शिकवून स्वतःच्या पायावर उभं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हस्त खेळतं कुटुंब होतं. पण मग 29 सप्टेंबरचा तो काळा दिवस आला. आकाशात नकोशा काळ्या ढगांची गर्दी झाली आणि धोधो पाऊस बरसावा तसा आक्रोश बरसला अवघ्या 22 वर्षांच्या तिच्या तोंडून. सगळी स्वप्न पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात कोसळली. आई खूप त्रास होतोय ग, मी नाही वाचणार यातून, इतकेच शब्द ती बोलू शकली. कमर तोड़ दिए, हमारी बच्ची एकदम अपंग हो गई थी. न बोलने भर का ताकत था, न उठने भर का ताकत था. मुझसे आवाज ही कुछ भी नहीं निकले कि मम्मी क्या हुआ क्या नहीं. बहुत पूछे कुछ भी नहीं बोली. फिर 10 मिनट के बाद उसके पेट में जलन होने लगा. फिर ये मम्मी अम्मा जाएंगे, हमारे पेट में बहुत जलन होती है. 29 सप्टेंबरला बीकॉम साठी ऍडमिशन घेण्यासाठी ती गेली. संध्याकाळी 7 वाजता जखमी अवस्थेत तिनं रिक्षानं घर गाठलं. मुलीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. गुंगीचं औषध देऊन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मुलीचा मृत्यू झाला. इतना कह रही थी कि पापा मैं मर जाऊंगी, मेरे पेट में बहुत दर्द हो रहा है. फिर हम लोग गाड़ी मंगवा के मैंने बगल में एक डॉक्टर था उसको दिखाया. उसने कहा कि भैया ये बचेगी नहीं, बाहर ले गए. बलरामपुरात हाथरसच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. दलित समाजातील या तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 2 नराधमांना अटक करण्यात आली आहे. है कि इन लड़कों ने किसी डॉक्टर के पास ले जाकर के हमारी लड़की का इलाज कराया और लड़की के साथ हमें बलात्कार किया. और लड़की की जब हालत खराब हुई है तो उसको उन लोगों ने हॉस्पिटल ना ले जाकर के उन्होंने घर पर वापस भेज दिया. तो इस प्रकरण में पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए जो नामजद अभियुक्त हैं इनको गिरफ्तार कर लिया है. हाथच्या फोड़ा प्रमाणे जपलेल्या लाडक्या परीची अशी निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर तिचे कुटुंबीय धक्क्यात आहेत. तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईलही, मात्र अशी विकृत प्रवृत्ती समाजातून कशी हद्दपार होणार, यासाठी झोपी गेलेलं प्रशासन काही ठोस उपाययोजना करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुरेश माने आहेत, BRSP चे नेते आहेत, मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेचे माजी प्रमुख आहेत, नामांकित वकील आहेत, अभ्यासक आहेत. ॲडव्होकेट सुरेश माने, दोन्ही घटना हाथरसची आणि बलरामपूरची यामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे उत्तर प्रदेशचे पोलीस हे लेट रिॲक्ट होतात. नुसते रिॲक्टच होत नाहीत तर नंतर हे प्रकरण कसं संपेल हे ते बघतात. म्हणजे काय करतात तर परस्पर स्वतःच्या हातात रात्रीतून अंत्यविधी करून घेतात. म्हणजे पोलिसांनी अंत्यविधी करणे मानवीय दृष्टिकोनातून ही चांगली बाब आहे. पण या दोन्ही प्रकरणांमध्ये काय दिसतं आहे की ती जी पीडित तरुणी आहे तिच्या घरच्यांचा विचार न करता
त्यांच्या आशा आकांक्षा असतील किंवा त्यांच्या मुली प्रति जी शेवटची इच्छा असेल त्याचाही विचार न करता रात्रीतून कुठेतरी एकांतात अंत्यसंस्कार करायचे आणि प्रकरण मिटलं किंवा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हे पाऊल पोलिसांना उचलावं लागलं असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हे एवढ्यापुरतीच सीमित आहे की यातही राजकारण आहे? आशिषजी, काल आपण हाथरस बलात्कारकांड आणि हत्याकांड याच्यावरती चर्चा केली. वाटलं होतं पुन्हा आपल्याला या विषयावर चर्चा करावी लागणार नाही, परंतु बलरामपूर पुन्हा एक रेपकांड आणि हत्याकांड या प्रश्नानं उत्तर प्रदेशच्या एकंदर राज्यव्यवस्थेविषयीच प्रश्न निर्माण केला आहे. आणि आता जर कुठं देशात राष्ट्रपती राजवट जर लावायची वेळ असेल तर ते फक्त आणि फक्त उत्तर प्रदेशमध्ये लावता येईल एवढं फिट केस उत्तर प्रदेशची बनलेली आहे. आणि तुम्ही ज्या बाबतीत जो स्पेसिफिक प्रश्न विचारला की उत्तर प्रदेशच्या पोलिसांची नेमकी भूमिका काय, खरं म्हणजे हाथरस बलात्कार कांड प्रकरणामध्ये त्या मुलीला जो होणारा त्रास होता तो गावातल्या दबंग व्यक्तीकडून त्यापूर्वी 15 दिवसापासून 20 दिवसापासून तो होत होता, परंतु त्याची तिकडं कुणी सुनवाई करत नाही, दबंग असल्यामुळं कुणी लक्ष देत नाही. आधी तुम्ही कोणी पत्रकार जर त्या गावामध्ये पोहोचला तर तुम्हाला गावातील कोणतीही व्यक्ती उत्तर देणार नाही, गावातल्या दबंग व्यक्तीविषयी काही मतप्रदर्शन करणार नाही. एवढी त्या गावामध्ये, उत्तर प्रदेशच्या अनेक गावामध्ये अशी दहशत आहे. ज्या आपण हाथरसविषयी बोलतो त्या हाथरसमधल्या ज्या वाल्मिकी समाजाची घरं आहेत ती खरं म्हणजे ज्या लोकांना ग्रामव्यवस्थेचा फार अभिमान वाटतो त्यांना शरम वाटायला पाहिजे की त्या गावामधल्या या वाल्मिकी समाजाच्या लोकांना अगदी एकांतवासात जीवन जगावं लागत होतं. फार तर शेतीतली बंधवा मजदुरी याच्या पलीकडे त्यांचा काही फारसा रोल नव्हता आणि तीच परिस्थिती उत्तर प्रदेशच्या अनेक गावामध्ये खेड्यामध्ये आहे. आणि अशा वेळेला ज्या पद्धतीनं योगी सरकारचे पोलीस आता भूमिका बजावत आहेत, काही चांगले अधिकारी असतात ते सर्वच केडरमध्ये असतात, परंतु ज्या पद्धतीनं या दोन प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका समोर आलेली आहे त्याच्यावरून सरळ सरळ अंत्यदाह सेना असं जर नाव उत्तर प्रदेशच्या पोलिसांना आपण दिलं तर मला वाटतं ते परफेक्ट टायटल ठरेल. आणि तसंही सेनेचं नेतृत्व करण्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे मशहूर आहेत, त्यांची एक सेना होतीच अगोदर, आताही असेल, आणि त्या सेनेसोबत आता ही पोलीस सेना जर त्यांच्यासोबत काम करत असेल तर उत्तर प्रदेशच्या या प्रकरणावरती न बोललेलं बरे एवढी वाईट परिस्थिती आहे. राहिलं जातीयवाद, उत्तर प्रदेशमध्ये योगी सत्तेत आल्यापासून जाती संघर्ष वाढलेला आहे, याच्या अनेक केसेस आहेत. NCRB क्राईम रिपोर्ट जो केंद्र सरकारच्या गृहखात्यात आहे त्याची आपण काल चर्चा केली होती, आकडेवारी उपलब्ध आहे. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये मोदींच्या कालखंडामध्ये इथली कायदा व्यवस्था असेल, इथली पोलीस यंत्रणा असेल, इथल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असतील आणि अप्रत्यक्षरित्या काही न्यायव्यवस्थेचे सुद्धा काही अंग असतील, याचा वापर करून ज्या दबंग पद्धतीला प्रवृत्तीला खतपाणी घातलं जात आहे त्या खतपाणी घालण्याच्या प्रवृत्तीतून हे अगदी उद्धाम झालेले आहेत, बेभाम झालेले आहेत. आणि बेभाम झालेले लोक यांना ठाऊक आहे की आमचं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही, कारण आमच्या पाठीमागं योगी आणि मोदीची भक्कम सत्ता आहे. आणि जेव्हा भक्कम सत्ता आहे असं लोकांना वाटतं, न्यायालयातसुद्धा ते सही सुला सुटतात, मग ते अगदी बाबरी डिमॉलिशनचं प्रकरण असो नाही तर आणखीन कोणतंही असो, या प्रकरणातून अशा प्रवृत्तींना एक ताकद मिळते, बल मिळते, आणि तेच उत्तर प्रदेशमध्ये वारंवार दिसतं आहे. याच्यापूर्वी अनेक बलात्कार झालेले आहेत, ते रेकॉर्डवर आलेले नसतील किंवा आले असतील तर ते आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत, पत्रकारापर्यंत पोहोचले नाहीत. खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे की सलग तुम्ही 2 दिवस हा कार्यक्रम करताय, नाहीतर आपण, मी इंग्लिश मीडिया पाहतोय की त्यांना अजूनही काही दारुडे नशेडे लोकांच्या पलीकडे भारतामध्ये काय दिसतंय, हा ग्रामीण भारत त्यांना कधीही दिसत नाही. तर या ग्रामीण भारतातलं हे जे नेकेड ट्रूथ आहे की जात हा या देशातला भयंकर मोठा रोग आहे आणि त्या रोगाने या देशाचं अपारंपरिक असं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे आणि ग्रामव्यवस्थेसुद्धा तेवढीच खतरनाक बनत चाललेली आहे. आधुनिकीकरण झालेल्या भागामध्ये त्याचं प्रतिबिंब नसेल, आपल्याला शहरात राहणाऱ्या मंडळीचं प्रतिबिंब जाणवत नसेल, नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, बेंगलोर इकडे जाणवत नसेल, पण गाव हे शोषणाचं माहेरघर आहे, जातीभेदाचं माहेरघर आहे
आणि त्यामुळं अत्याचार संस्कृतीची जननी आहे आणि त्या जननीचं प्रतिबिंब हे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा पोलीस आणि तिथलं राज्य सरकार त्याच्या पाठीशी उभं राहतं तेव्हा त्याचं आक्रमक रूप पाहायला मिळतं आणि तेच आक्रमक रूप आपण आज उत्तर प्रदेशात पाहतोय. आणि जे राष्ट्रपती आहेत तेही उत्तर प्रदेशचे आहेत, तेही दलित समाजाचे आहेत. त्यांनाही काही जर मनाबत थोडं बहुत उत्तर प्रदेश किंवा आपलं काही वाटत असेल तर त्यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रपती राजवटी उत्तर प्रदेशात लावली पाहिजे, तोच एक मार्ग आपल्याला दिसतो. ठीक आहे, या क्षणी माजी मुख्यमंत्री राज्याचे पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते बोलतायत, बघा. यूपी में कानून और व्यवस्था की स्थिति पूरी तरह से चरमरा गई है. हाथरस की घटना के बाद बलरामपुर की दूसरी घटना सामने आई है, वहां भी एक दलित कन्या के ऊपर बलात्कार किया गया है और उसका खून किया गया है. यूपी में जंगल राज चल रहा है, गुंडा राज चल रहा है. पूरी यूपी पुलिस पॉलिटिसाइज हो गई है और जातिवाद पे बढ़ गई है. हम मांग करते हैं कि राष्ट्रपति तुरंत यूपी की सरकार बर्खास्त करे, वहां राष्ट्रपति शासन लगा दे. अगर बीजेपी चाहे तो किसी और को मुख्यमंत्री बनाए, क्योंकि अब योगी आदित्यनाथ का मुख्यमंत्री बने रहना संभव नहीं है. सर आप हाथरस की जो घटना हुई वो तो मानवता को कलंक है और वे घटना के जिम्मेदार यूपी सरकार है. राहुल जी, प्रियंका जी उस कुटुंब के लिए, उस फैमिली को दिलासा देने के लिए जा रहे थे, उनको मानसिक सपोर्ट करने के लिए जा रहे थे. उनके साथ जो पुलिस ने बर्ताव किया वो भी निषेधार्य है. बाद में उनको अटक कर की गई, ये भी निषेधार्य हो रहा है. यूपी सरकार में देखेंगे तो जंगल राज आज यूपी में हो रहा है, एक गुंडा राज हो रहा है, उसका निषेध हम करते हैं और वो सरकार तुरंत राष्ट्रपति बर्खास्त करे, ऐसे भी हम आह्वान करते हैं. संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होणार आहे का आणि याची पुढची काय असणार आहे? चालू आहे साहेब. माननीय राहुलजींना अटक झाली त्याचं कारण जर पाहिलं तर एक दलित मुलीवर अत्याचार होतो, अत्याचारानंतर ती मृत्यू पावते आणि त्यानंतर तिचा अंत्यविधी नाही, तिला जाळलं जातं, सरकारच्या माध्यमातून जाळलं जातं. ही सगळी गोष्ट निषेधार्य आहे, ही मानवतेला कलंक आहे, पण यूपी सरकार याचं गुन्हेगार आहे, याचा निषेध तर आम्ही सर्वजण करतो आहोत. त्यांना त्या कुटुंबाला भेटण्याकरता म्हणून राहुलजी जात होते, प्रियंकाजी जात होत्या. त्या कुटुंबाला दिलासा देण्याची गरज होती, मानसिक धैर्य देण्याची गरज होती, त्याकरता जात होत असताना त्यांना धक्काबुक्की केली जाते, त्यांना अटक केली जाते, याचा निषेध संपूर्ण राज्यामध्ये होतो आहे. त्याच्याकरता सांगण्याची गरज नाही. उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर येत आहेत आणि याचं हे जे पाप आहे यूपी सरकारचं आणि भाजप सरकारचं आणि केंद्र सरकारचं सुद्धा, याचा जबाब, याचं उत्तर जनता या सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या निमित्ताने राज्यभर में प्रदर्शन जारी रहेगा. जब तक राज्यभर में प्रदर्शन सुरू आहे, जो लोक खुद आ रहे हैं रास्ते पर और प्रदर्शन कर रहे हैं. विद्याताई चव्हाण यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत, माजी आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. विद्याताई, यामध्ये दोन तीन गोष्टींचा उहापोह होणं फार गरजेचं आहे. एक तर जेव्हा या प्रकरणाचं राजकारण होतं असं बोललं जातं तेव्हा दुसरी बाजूसुद्धा समजून घेतली पाहिजे. हाथरसची घटना असेल किंवा बलरामपूरची घटना असेल, इथं जे पीडित कुटुंबीय आहे त्यांचा आवाज कोण उठवणार? विरोधकच उठवणार. मग विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तिथं भेटायला जाऊ नये असं सत्ताधारी पक्षाला का वाटत असतं? उत्तर प्रदेशच म्हणत नाही मी, महाराष्ट्रातसुद्धा हा अनुभव आम्हा पत्रकारांना येतो. जो सत्तेतला पक्ष आहे त्याला असं वाटत नाही की असं एखादं अत्याचाराचं प्रकरण, खास करून दलित आणि महिला अत्याचाराचं प्रकरण फारसं चर्चेत येऊ नये किंवा त्यावरनं विरोधक जनमत एकटू नये असं वाटत राहतं, असं का? तुम्ही महाराष्ट्राची तुलना बिहार आणि युपीशी करू नका, कारण आता जो वर्ध्याला एक वर्षापूर्वी ऍसिड मला माहिती आहे आशिषजी, खैरलांजी असो सगळीकडे आपण असं प्रकार केलेले नाहीयेत. आणि ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे की युपीमध्ये जी सरकारला मस्ती आली आहे सत्तेची, अगदी क्रूरतेचा कळस गाठलेला आहे. दर दिवसाला 10-12 बलात्कार होत आहेत पण ते दडपवून ठेवतात. तुम्ही मला सांगा,
14 तारखेचं प्रकरण कालपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं, म्हणजे हे युपीच्या पोलिसांना माहीत नव्हतं का, मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं का, प्राईम मिनिस्टरला माहीत नव्हतं का? तर हे सगळे अत्याचार हे स्त्रीला ज्या दृष्टिकोनातनं बघितलं जातं तिच्यावरती अत्याचार केले जातात, तिला जाळून टाकण्यात येतं. आणि विरोधी पक्षाने म्हणजे त्याची सगळ्यात मला भयंकर संताप याचा आहे की आज प्रियंकाजी असतील किंवा राहुलजी असतील हे आज तिकडे जायला निघाले तिच्या नातेवाईकांना भेटायला, आईवडिलांना भेटायला. तर त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या, त्यांना ते चालत निघाले तर त्यांना तिथे रोखण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं. लाठ्याकाठ्यांनी पोलिसांनी मारलेलं हे तुम्ही सगळेजण चॅनलवर दाखवताय. म्हणजे इतकं संतापजनक आहे की देशाच्या नेत्यांना जर तुम्ही तुमचं पोलीस जर अशा प्रकारे मारत असेल तर मग ही हुकुमशाही दंडेली शाही आता लोक खपवून घेणार नाहीत. आजपर्यंत भाजपचे 6 वर्ष केंद्रामध्ये सत्ता आहे, त्यांचे अत्याचार अन्याय सगळा सहन केलेला आहे, परंतु आता राहुल गांधींवर त्यांनी हात टाकलेला आहे. संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, कारण लोकशाही मार्गाने आम्हाला हा सगळा म्हणजे सगळ्यांना हक्क आहे. आम्ही आंदोलनं करू शकतो, भेटू शकतो, कारण ही घटना इतकी क्रूर आहे की त्या मुलीचा बलात्कार उघडकीलासुद्धा आला नाही, तो आल्यानंतर तिला पोलीस जाळून टाकतात. म्हणजे पुरावे नष्ट करतायत पोलीस, त्याला मुख्यमंत्र्यांची साथ असल्याशिवाय होणार आहे का? मग त्यांनी आदित्यनाथचा राजीनामा दिला पाहिजे, ते सरकार बरखास्त केलं पाहिजे, पण ते करणार कोण? कारण फूस सगळी यांचीच आहे. तेव्हा आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे, आणि ते आंदोलन मला वाटतं सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन केलं पाहिजे, कारण मोदी सरकार हे 6 वर्षापासून जे काय करतं आहे, केंद्रात असेल प्रत्येक राज्याचं आपण बघितलं तर हे भयंकर सगळं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही, कारण आज मी पण बघत होते हे सगळं, ज्या प्रकारे राहुल गांधींना धक्काबुक्की केली, पोलिसांनी मारण्याचा प्रयत्न केला, प्रियंकाजींना मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळे प्रकार इतके भयंकर संताप आणणारे आहेत की जर का तुम्ही आम्हा विरोधकांना संपवण्याचा घाट घातला असेल तर संपवा. तिथे कुठल्या तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने एक सांगितलं की तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, मारून टाका, काय करायचं ते करा, पण आता आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर आहे, किती दिवस आम्ही यांना घाबरून राहायचे? काय करतील? जेलमध्ये टाकतील, गोळ्या घालतील, मारून टाकतील, आणि काय करणार आहे? अरे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांनी बलिदान दिले. आता ह्या हुकुमशाहीला, या जुलूमशाहीला, या हिटलरशाहीला जर संपवायचं असेल तर मला असं वाटतं आता रस्त्यावरती उतरायची वेळ आलेली आहे, कारण हे सगळं भयंकर आहे. आपल्यासोबत राहुल नार्वेकर आहेत, पलीकडे भाजपचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर, उत्तर प्रदेशमध्ये बॅक टू बॅक अशा घटना घडतायत, म्हणजे धार्मिक विद्वेष तुम्ही पसरवा ठीक आहे, पण मग त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत, पडसाद आहेत, ते जातीय विद्वेषापर्यंत जातात. आगडा, पिछडा, अतिमागास, सवर्ण असे त्याचे प्रकशन्स, म्हणजे त्याचे परिणाम तुम्हाला हे जाणवायला लागतात. अशा वेळी मग सगळी परिस्थिती हाताबाहेर जाते. कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चित्र आता रस्त्यावरती दिसतंय, हे अराजक माजलंय की काय अशी परिस्थिती दर्शवणारं चित्र आहे. अनेकांना असं वाटतंय की उत्तर प्रदेशचे पोलीस कायदा राबवण्यासाठी कायदा हातात घेत असतील तर त्यांना हे सांगणं आता गरजेचं आहे की रात्रीतून तुम्ही अंत्यसंस्कार करून घेता, कोणत्या केसमध्ये करता, तर जिथे ॲट्रॉसिटी लागलेली आहे, जिथे पुरावा आणि फिर्यादी हे फार महत्त्वाचं आहे, अशा ठिकाणी जर का पोलीस कायदा हातात घेऊन काही कृती करत असेल आणि ती कायद्याच्या कक्षेत आक्षेपार्ह असेल तर प्रश्न विचारावे लागतील. आणि त्याही पलीकडं मग इथं तुम्ही राजकारण बाजूला ठेवा, त्या पीडित तरुणीला न्याय कसा मिळेल हा सवाल उपस्थित होतो. आशिषजी, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की महिलेंबरोबर जर अत्याचार होत असेल तर तो निश्चितपणे संतापजनक आहेच, आणि त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. त्याचा बचाव किंवा त्या अशा हीन कृत्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. एका सिव्हिलाइज सोसायटीमध्ये निश्चितपणे अशा घटनेचं कोणी बचाव किंवा समर्थन करू शकत नाही. परंतु अशा एका प्रसंगाचा राजकीय हेतू पुरस्पर फायदा करून घेणं, पॉलिटिसाइज करणं हे कितपत योग्य आहे हे विरोधकांनी विचार करावा. मी आपल्याला एक छोटं उदाहरण देऊ इच्छितो. निर्भया केस जेव्हा दिल्लीत घडलेली, त्यावेळेला असाच एक आवाज या संपूर्ण देशात उठलेला, संपूर्ण देशात संतापाचं वातावरण होतं.
पण तेव्हाचं ऑपोजिशन एक रिस्पॉन्सिबल ऑपोजिशन होतं. त्यांनी आगीत तेल टाकण्याचं काम केलं नव्हे, तर सरकारला मदत करून संसदेत योग्य तो कायदा पारित करण्यात मदत केली, कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशनचा रोल प्ले केला. पण आज आपण इकडे बघत आहोत, घटनाच घडली नाही, चौकशी झाली नाही, सुरुवात झाली नाही, तर नेते तिकडे पोहोचतात. आणि नेते म्हणजे काय, तुम्ही जर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनमध्ये एखाद्या परिस्थितीचा गैरवापर करून लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करणार असाल, तर निश्चितपणे स्थानिक स्टेट ॲडमिनिस्ट्रेशनला, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनला हा अधिकार आहे तुम्हाला तिकडे रोखण्याचा आणि स्थितीवरती काबू प्राप्त करण्याचा. त्यामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधी कुठच्या परिस्थितीत तिकडे गेले याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. अँड नंबर दोन, जर का कोणाला वाटत असेल की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिकडे गेल्यामुळे एखाद्या घटनेला खूप मोठा मायलेज मिळणार आहे, तर मला वाटतं हे त्यांचं स्वप्न त्यांनी विसरून जावं. कारण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कुठेही गेले तर त्याला काय कव्हरेज असतं हे संपूर्ण देशाला माहिती आहे. आणि कव्हरेजचं बाब सोडून द्या, एखादी व्यक्ती, एखादा पक्ष जर एखाद्या विषयाबद्दल गांभीर्याने काम करायचं असेल तर स्थिती चिघळायला तिकडे जाणार नाही, तर स्थितीवर नियंत्रण आणून जे पीडित आहेत, ज्यांना त्रास झाला आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे, त्यांना न्याय कसा मिळेल ह्याबद्दल कारवाई करेल. नंबर तीन, मी आपल्याला विचारू इच्छितो, आपल्याला उत्तर प्रदेश गंभीर संपूर्ण देशाने दखल घेतलीच आहे आणि आपणही घ्यायला पाहिजे. पण मी त्यांना विचारू इच्छितो की जेव्हा महाराष्ट्रातल्या कोविड सेंटरमध्ये महिलांबरोबर चुकीचे प्रकार घडतात, जेव्हा महाराष्ट्रातल्या साधू संतांना जिवंत जाळलं जातं, तेव्हा कायदा सुव्यवस्था कुठे असतो? त्यावेळेला आपण कायदा सुव्यवस्थेचा विचारत नाही. राहुल गांधी का नाही आले इकडे महाराष्ट्रात विचारायला साधू संतांना कसं जाळलं गेलं? राहुल गांधी का नाही आले इकडे महाराष्ट्रात कोविड सेंटरमध्ये महिलांवर चुकीचे प्रकार कसे काय घडतात हा जाब का नाही त्यांनी विचारला सरकारला? तर हे डबल स्टँडर्ड सोडा. एखादी परिस्थिती, एखादी वाईट घटना घडली असेल तर त्याची आपण सर्वांनी निंदाच करायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उचलायला पाहिजे. पण त्याचा राजकीय विषय करून चुकीच्या मार्गाला संपूर्ण वळण देणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मी सांगू इच्छितो. ठीक आहे, आपल्यासोबत रोहित चंदावरकर आहेत, ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत. रोहित चंदावरकर, ह्या दोन्ही घटना बघितल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहेच आहे. म्हणजे रात्रीतून परस्पर असे अंत्यविधी केले जाऊ शकत नाहीत, विशेषतः ती दलित अत्याचाराची ॲट्रॉसिटीची केस असेल तेव्हा. हा तर मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था ही कुठे आहे? कारण एखाद दुसऱ्या खेडेगावामध्ये अशी घटना, तीही दलित कुटुंबाच्या बाबतीत होणे, आणि दोन्ही घटनांचा जर का बारकाईनं अभ्यास केला तर असं लक्षात येतं की यामध्ये ॲट्रॉसिटी भरपूर आहे. ती ॲट्रॉसिटी ही वरच्या क्लासकडून खालच्या क्लासवरती आहे, ती ॲट्रॉसिटी मानसिकतेतून आलेली आहे, ती ॲट्रॉसिटी आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही या मानसिकतेतून आलेली आहे, सरकार आपल्या सोबत आहे, प्रशासन आपल्या सोबत आहे या मानसिकतेतून हे गुन्हे घडलेले दिसत आहेत. ज्या पद्धतीनं आधी बलात्कार, मग अत्याचार आणि नंतर पोलिसांनी जी कृती केलेली आहे ती तर कायद्याच्या चौकटीत सुद्धा बसणारी नाही आहे. रोहित चंदावरकर, योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. आपण लक्षात घ्या की आज तारीख काय आहे, आज तारीख आहे 1 ऑक्टोबर. तुमच्या चॅनलचं नाव आहे व्ही 24 तास. 24 तासांनी काय आहे? 24 तासांनी या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे 2 ऑक्टोबर. आणि आजच्या दिवशी दुर्दैवाने आपल्याला महात्मा गांधींच्या एवढ्या मोठ्या जयंती, एवढ्या मोठ्या नेत्याच्या, एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या जयंतीच्या 24 तास आधी आपल्याला ही सगळी परिस्थिती देशात किंवा देशातल्या एका राज्यामध्ये आज बघायला मिळते आहे किंवा बघावी लागते आहे असं म्हणू, आणि याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागते आहे. महात्मा गांधींनी जो एक ग्रामविकास हा किंवा खेड्यांकडे चला हा जो बेसिक विचार मांडला आणि जो दलित समाजाचं उत्थान करणं हे जे त्यांनी मिशन घेतलेलं होतं ते सगळं आज कुठे आहे 70 वर्षानंतर? आज आपण कुठे आहोत हा एक विचार आहे. तुम्ही जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे की उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था ही आज अत्यंत चिंतेची गोष्ट का झाली आहे.
याच्यावर विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की पॉलिटिकल फोर्सेस किंवा पॉलिटिकल पार्टीजनी केलेलं पोलरायझेशन जे आहे ते आता पोलीस दलांमध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तर असतंच असतं पण ते गव्हर्नमेंटमध्येही पूर्णपणे घुसलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. उत्तर प्रदेश हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. यापूर्वी गुजरात हे सुद्धा त्याचं एक उदाहरण झालेलं होतं. आत्ताची ही घटना तर खूप धक्कादायक आहे. दोन घटनांचा तुम्ही उल्लेख करताय ह्या अत्यंत निषेधार्ह वाईट आणि भयानक गोष्टी आहेत. पण त्यापेक्षाही आपण इतरही एन्काउंटर जे उत्तर प्रदेशात सुरू आहेत मोठे मोठे एन्काउंटर एक 1200-1400 एन्काउंटर झालेले आहेत असं माध्यमांमध्ये येतं आहे. त्याच्याकडे बघा कशा पद्धतीने पोलिसांच्या ऍक्शन उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहेत याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे. राजकीयकरण या विषयाचं करणं न करणं तर मला असं वाटतं की आपला समाज आणि आपला देश हा खूप पॉलिटिसाइज ऑलरेडी आहे. इकॉनॉमीचे प्रश्न असोत टेक्नॉलॉजीचे प्रश्न असोत कुठलेही प्रश्न असोत अगदी क्रिकेट असो बॉलिवूड असो काही असो त्या सगळ्या गोष्टीचं पॉलिटिसायझेशन शेवटी आपल्याकडे होतं आहे. दुर्दैवाने होतं आहे तेवढं ते झालं नाही पाहिजे खरं म्हणजे पण ते होतं आहे. उत्तर प्रदेशामध्ये आज अशी परिस्थिती झाल्याचं दिसतंय तुमचा मूळ जो प्रश्न होता त्याला धरून की ऍडव्होकेट माने मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आपण काही केलं तरी आपल्याला काही कोर्टात किंवा पोलिसांकडून काही शासन किंवा शिक्षा काही होणार नाही असा समज असलेला एक मोठा गुंड वर्ग तिथे त्याला शब्द आहे काय बाहुबली किंवा असा काय शब्द जो वापरतात असा एक मोठा गुंड वर्ग मध्ये दबंग बाहुबली या मोठा वर्ग हा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार वगैरे या सगळ्या राज्यांमध्ये उदयाला येतो आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने निवडणुकीच्या राजकारणामध्ये ही मसल पॉवर राजकीय पक्षांकडून वापरली जाते आणि त्याचा उपयोग केला जातो काही विशिष्ट गोष्टी आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्याच्यामध्ये ह्याची बीज पेरलेली आहेत. सगळ्यात आघात मला वाटतं आपण तिथे करायला पाहिजे. आज राहुल गांधींनी जाण्याचा प्रयत्न केला त्या गावाला आणि मीडियाचं सगळं लक्ष त्यावर आहे की राहुल गांधी पडले किंवा त्यांची कॉलर पकडली वगैरे. मला असं वाटतं की मीडिया म्हणून आपण केवळ ही दृश्य किंवा देशाचे एक मोठे नेते आहेत विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांना हे असं करायला नको होतं पोलिसांनी हा सगळा मुद्दा ठीक आहे पण यामुळे याकडे खूप लक्ष दिल्यामुळे मला असं वाटतं की आपण ग्रामीण भागातली ही जी सगळी एक रचना आहे जी ऍडव्होकेट माने पण मगाशी म्हणाले ती कशी हानिकारक झालेली आहे आणि त्याचा दुरुपयोग कसा विशिष्ट राजकीय पक्ष किंवा विशिष्ट ठिकाणची सरकार करत आहेत आणि त्यामुळे त्यातून कसे हे सिम्प्टम्स पुढे नंतर किंवा ही रोगराई नंतर ही पसरते आहे की त्याच्यामध्ये जे दबंग तुम्ही म्हणता तसं किंवा हे जे बाहुबली आहेत त्यांना नको तितकी सत्ता दिली जाते त्यांच्या अंगामध्ये भयंकर मास तसतो त्यांना शस्त्र दिली जातात त्यांची तिथे गुंडगर्दी चालते आणि मग त्यातून समाजातले जे एक मागे पडलेले किंवा गरीब दलित अशा वर्गातले जे लोक असतात त्यांच्यावरही आपण वाटेल तशी अत्याचार करू शकतो काही करू शकतो ही भावना विशेषतः ग्रामीण भागात काही अंशी जिल्ह्यांच्या ठिकाणी सुद्धा उत्तर प्रदेशासारख्या राज्यामध्ये तुम्हाला वाढताना दिसते आहे. त्यामुळे हा मोठा एक यूपी बिहार मध्य प्रदेश इतरही राजस्थान तरी राज्यात आपण कुठल्या पक्षाचं सरकार तिथे आहे मुद्दा काही मिनिटासाठी बाजूला ठेवू. माझं म्हणणं आहे की ग्रामीण भागांमध्ये ही जी एक नवीन हा जो पॅटर्न येतो आहे सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमिक असा जो हा पॅटर्न येतो आहे त्याची मुळं कशात आहेत याचा विचार केला पाहिजे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने शस्त्रांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो ज्या पद्धतीने ते कट्टा किंवा देशी बंदुका वगैरे हे वापरून जी काही सगळी तिथे दबंगगिरी दादागिरी चालते त्याच्यावर काय कुठल्याही पक्षाचं किंवा कोणाचं काय मत आहे. म्हणजे समाजवादी पक्षाची राजवट असताना खूप मोठ्या प्रमाणावर भाजपने हे आश्वासन दिलं होतं की ही सगळी गुंडागर्दी आम्ही संपवू हे सगळं आम्ही थांबवू हे क्राईम सगळं राज्य हे आम्ही संपवू आम्ही इथे गुंतवणूक आणू उद्योगधंदे आणू किंवा बाकी काही गोष्टी करू. आता 5 वर्ष 6 वर्ष केंद्रात 5 वर्ष जवळपास उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांचं सरकार आहे. आपण ही गुंडागर्दी आणि ह्या पद्धतीचा हा हिंसाचार किंवा हे अत्याचार हे कंट्रोलमध्ये आलेत असं म्हणू शकतो का. आणि मला वाटतं की नाही म्हणू शकत आपण हे नाही म्हणू शकत दुर्दैवाने. आणि मग हे सगळे जे 1200-1400-1600 जे काही एन्काउंटर झाले आहेत ते नेमके कोणाचे झाले. जर गुंडागर्दी संपवण्यासाठी आम्हाला फ्री हँड आहे असं पोलिसांनी सांगितलं आणि बेधुंदपणे त्यांनी हे म्हणजे बेदमपणे त्यांनी ते सगळे एन्काउंटर केले एवढे सगळे गुंड मारले गेल्यानंतरही ह्या अशा घटना उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागामध्ये किंवा इतरही राज्यांमध्ये का होत आहेत हा एक प्रश्न मला वाटतं विचारला पाहिजे.
मला असं वाटतं, एक शेवटचा मुद्दा सांगतो की खूप जास्त अटेन्शन नेते, ते नेते काय करतायत, ते राहुल गांधी निघाले आहेत, अमुक आहे, मग त्यांना अडवलं, अमुक आहे. ठीक आहे, राहुल गांधींना हक्क आहे, विद्याताई चव्हाण म्हणाले तसं, तो विरोधी पक्षांचा हक्क आहे की ते जाऊन त्यांना भेटणं वगैरे वगैरे. ऍडमिनिस्ट्रेशनलाही असं वाटणं साहजिक आहे की तिथली परिस्थिती बिघडेल, तिथे काहीतरी आणखी वेगळं वळण लागेल, त्यामुळे त्यांना त्यांनी थांबवणं वगैरे. हा एक आपण सोचा समजा जो काही एक प्रकारचा एक असा एक सिनरी असते ती प्रत्येक वेळी आपण ही बघतो आणि ही असंख्य ठिकाणी आपण हे दृश्य वगैरे बघतो. मला मुद्दा असा मांडायचा की मीडियाने किंवा इथे उपस्थित असलेल्या आपल्या मान्यवर सगळ्या अनुभवी सगळ्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हा मुद्दा मला वाटतं राहुल गांधींना अडवलं नाही अडवलं असं, त्यांना अटक केली जामीन मिळेल अमुक होईल काय होईल वगैरे, हा मुद्दा नाही. मुद्दा ग्रामीण भागातली रचना आणि तिथली ही सगळी जी हायरार्की आणि तिथला जो एक भीषण असं जे एक परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून तुम्ही काय करणार. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी खूप गोष्टी ग्रामीण पातळीवर फिरून हे करून घडवल्या, खूप दलित युवकांना आपल्या पक्षांमध्ये आणलं, बाकीच्याही सर्व जाती 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं, फिरले खूप ठिकाणी. मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या धोरणामध्ये असं आहे की जाती व्यवस्था ही देशातली कमीत कमी झाली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मुख्यमंत्री मी निवडताना त्याची जात काय याचा मी विचार करणार नाही, ब्राह्मण असला तरी चालेल वगैरे. या दिशेने आपण राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, भाजपचे सर्वोच्च नेते यांचे विचार टीव्हीवर ऐकतो आहोत, भाषणांमध्ये ऐकतो आहोत, पण हे सगळं ग्रामीण पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर पोचणार आहे का नाही का? इथे तिथे ही अशी दबंगशाही आणि जे एक समाजातले गुंड आणि आधीपासून ज्यांच्याकडे सत्ता, मोठी शेती ही ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे मोठ्या जमिनी आधीपासून आहेत, त्यांची ही गुंडगिरी आणि त्यांचा निवडणुकीत होणारा मसल पॉवरचा वापर हे सगळं सुरू राहणार का? यावर मला वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी, कुठल्या पक्षाचं सरकार कुठल्या राज्याचं हे बाजूला ठेवा, सगळीकडे हे प्रकार होत आहेत असं समजा आणि यावर उत्तर सगळ्या पक्षांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं. आशिषजी अगदी बरोबर आहे. अतुल लोंढे, हाच एक प्रश्न आहे की सामाजिक अभिसरण झालं पाहिजे, म्हणजे काय तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचतानाच सामाजिक अभिसरण होणे म्हणजे काय तर प्रत्येक वर्ग हा काळानुसार पुढे गेला पाहिजे, तो प्रगत झाला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. पण अजूनही उत्तर प्रदेश सारख्या काऊबेलच्या राज्यामध्ये असेल, महाराष्ट्रातही काही ठिकाणी, मी सर्व ठिकाणी म्हणणार नाही कारण महाराष्ट्रात 45% शहरीकरण अर्बनायझेशन आहे, त्याचा एक मोठा फायदा महाराष्ट्राला होतो, पण काही दुर्गम भागामध्ये अजूनही असेल कदाचित, काही ठिकाणी अजूनही जातीव्यवस्था किंवा तिचा पगडा खूप जास्तही असेल, गाव कुसाबाहेर अजूनही दलित वस्त्या महाराष्ट्रातही आहेत, तरीसुद्धा उत्तर प्रदेशसारखी जी उत्तरेकडची राज्य आहेत त्या राज्यांमध्ये जो क्षत्रिय समाज आहे, जो ब्राह्मण समाज आहे, जो सवर्ण आहे किंवा जो असा समाज आहे की जो व्यापार उद्योग करतो त्यांना कुठली हानी फारशी होत नाही, पण जो पिछडा आहे, जो अतिपिछडा आहे, जो मागास आहे, अतिमागास आहे, ज्याचं फारसं कोणी ऐकून घेत नाही या व्यवस्थेमध्ये, हा समाजसुद्धा मोठा आहे. म्हणजे म्हणूनच मग मायावतीसुद्धा सत्तेवरती येऊन गेल्या आहेत, 3 वेळा येऊन गेलेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य हे आहे की जिसकी लाठी उसकी भैंस असा जर का प्रकार असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आज जे होत आहे ते कुठल्या तरी विद्वेषातून होत आहे, कुठला तरी राग काढण्याच्या मानसिकतेतून होत आहे, कुणाला तरी धडा शिकवण्याच्या नादात हे होत आहे की देख लेंगे इसको सबक सिखाएंगे अशातून हे होत आहे, याचा अभ्यास झाला पाहिजे. बरोबर आहे आशिष जे रोहितजींनी म्हटलं, तर रोहितजींनी थोडंसं मला रोहितजींना करेक्ट करायचं आहे की या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा स्थानिक पातळीवर राजकीय अधिकार घेण्याचे, अधिकार गाजवण्याचे हक्क जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे मिळाले. 93 72 घटनादुरुस्ती झाली आणि नंतर 50% स्त्रियांनासुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलं, म्हणजे फक्त जातीचंच नाही तर स्त्रियांचंही दुय्यम स्थान जे आहे ते भरून काढण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि मग त्यांना राजकीय, आर्थिक, सामाजिक शक्ती देण्याचाही प्रयत्न केला, त्यातनं सामाजिक अभिसरण घडलं. पण याचाच राग 2014 काढणं सुरू झालेलं आहे. आता राहुलजी माझे जुने मित्र आहेत पण राहुलजींचे विचार असे नव्हते. राहुलजींनी बोलता बोलता हळूच पालघरचा मुद्दा धार्मिक करण्याचा प्रयत्न केला, पण ते विसरलेत की तिथल्या 101 आरोपींपैकी 72 आरोपी हे भाजपचे आहे, तिथली सरपंच भाजपची आहे, पण तिथे महाराष्ट्रातल्या सरकारनी पोलिसांनी जाऊन तिथे रात्री काय कोणाचं शव जाळलं नाही, तिथे तिथल्या परिवाराला दूर केलेलं नाही, इथे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम झालेलं आहे युपीमध्ये.
लखीमपूरमध्ये राहुलजी ते सहज म्हणले जुने मित्र आहेत पण त्याच्या आधी तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेला होता हे ते सोयीस्कर रित्या विसरलेले ऐकून घ्या ऐकून घ्या हे त्यांनी काय केलं तर यांनी तिला ट्रीटमेंट मिळू दिली नाही सरकारनी काय केलं तर ही फेक न्यूज आहे म्हणून ते दाबण्याचा प्रयत्न केला शेवटी जेव्हा अंगावर प्रकरण शेकण्याचं आलं तेव्हा 2 दिवस तिला ऍडमिट केलं अहो जीभ कापल्यानंतर सरकार पाठीशी घालते गुन्हेगारांना त्याच्यानंतर रात्री त्या परिवारामध्ये अंत्यसंस्कार आपल्या इथे एक विधी आहे हिंद धर्माची गोष्ट सांगताना तुम्ही ती विधी आहे तिची आई सांगत होती की तिला हळदी पण लागू दिली नाही तिला माती पण मिळू दिली नाही आणि तिला रात्रीच्या रात्री जाळलं आणि तुम्ही नाही 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 ते तर आहेच अतुलजी तुम्ही केलं अतुल लोंढे ते तर आहे निर्भयाच्या बहीण ऐका तनुश्री पांडेनं जे रिपोर्टिंग केलेलं आहे तिच्याकडे जे काही व्हिडिओज आहेत त्यात तर पोलीस असं समजावून सांगतात की तुम्ही नको तिथे कशाला जास्त प्रकरण ताणताय अहो असं होत आलेलं आहे रात्रीचा अंत्यसंस्कार झाले म्हणून बिघडतंय कुठं तुम्ही समजून घ्या तुम्हाला कोणाशी लढायचं आहे तुमचा टिकाव तिकडे लागणार आहे का परिस्थिती काय आहे व्यवस्था काय आहे हे पोलीस समजावून सांगतायत तिच्या घरच्यांना ते तर वाईट आहे ते खूप वाईट आहे ऐका आशिषजी ऐका काय वाईट आहे काय नाही आहे सगळं एक्सपोज झालेलं आहे लखीमपूरमध्ये 3 वर्षाच्या मुलीचं झालं तुम्ही आता बलरामपूर आणि आता हाथरसवर आपण चर्चा करत आहोत आणि दुर्दैव मला हे वाटतं की राहुल नार्वेकरजी ज्या कुटुंबातून येतात ज्या कुटुंबाशी त्यांचे संबंध आहे त्यांनी महिलांच्या आणि 18 पगड जातींच्या इतिहासामध्ये 300 वर्षामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे पण ते भाजपचे आता एक नेते म्हणून ते समर्थन करतात चुकीच्या गोष्टीचं याचंच मला आता जास्त दुःख वाटत आहे. ठीक आहे राहुलजींच्या सासूरवाडीपर्यंत जाऊ नका. कसं वाटतं संविधानाची किती अंमलबजावणी होते या युपीमध्ये संविधानाची अंमलबजावणी होत नाही आहे बिहारमध्ये पण होत नाही आहे एनसीआरपीचे यांचे स्वतःचे आकडे हे सगळं सांगत आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही पायाखाली राहा तुम्ही पायाची माती आहात हा जो संदेश देते आहे हे गंभीर आहे आणि याचं समर्थन जर कोणी करत असेल तर त्याचाही निषेध. अहो अतुलजी ते भाजपमध्ये आहेत पण राहुल नार्वेकर हे पुरोगामी आहेत तुम्हाला आम्हाला माहिती आहे ते पुरोगामीच आहेत आहे की नाही राहुल नार्वेकर जरी तुम्ही विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई जरी असला तरी तुम्ही भाजपमध्ये आहात अशा पद्धतीची आणि तुम्ही पुरोगामी आहात प्रत्येक गोष्टीला पॉलिटिसायझेशन ते तुमच्या पक्षावरती गेलेत सांगा त्यांना पुरोगामीचा प्रश्न आशिष ऐका आता अतुल लोंढे राहुल नार्वेकरांना बोलू द्या पक्ष आहे हे पण आपण लक्षात घ्यावं उदाहरण दिलं पण सगळ्यांना सजा झाली खरलांजीमध्ये जे जे केलं त्यांना त्यावेळेस सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातलं नाही सरकार गुन्हेगार आणि गुंडेगारासारखं वागलं नाही यांच्या काळामध्ये सांगतो मी काय झालं अहमदनगर तुमचं सांगून झालंय अतुल लोंढे तुमचं सांगून झालंय मी राहुल नार्वेकरांकडे गेलो राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर उत्तर द्या ते तुमच्या आधीच्या पक्षात तुमच्याकडनं शिकले एकदा बोलायला लागले की थांबत नाही राहुल गांधींना दिला जात नाही सॉरी त्यांनी पण तुमचा आधीचा पक्ष सोडलेला आहे ते काँग्रेसमध्ये आहेत आता बघा पक्ष बदलाबदली इतकी होते ना की आम्हा पत्रकारांना एक क्षणभर असा विचार करावा लागतो नाही अतुल लोंढे हे काँग्रेसचे राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत बोला राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये येणं म्हणजे विचारधारा अतुल लोंढे अहो तुमच्या बडबडीमुळे मी तुमचं डेजिग्नेशन विचारतो थांबा की आता म्हणजे सत्तेच्या मागे जाणं होतं राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये येणं म्हणजे विचारधारा बदलणं की न बदलणं हे तुम्ही सामान्य पवार साहेबांना विचारा एका वेळेला सोनिया गांधी या मूळच्या भारतीय नागरिक नाहीत या मुद्द्यावरती विरोध करून नवीन पक्ष काढायचा आणि मग त्यानंतर त्यांनाच मदत करायची हा एकूण प्रकार हा संपूर्ण देशाने बघितलाय त्यामुळे अतुल लोंढेनी करू नये नंबर एक आणि नंबर दोन मला कुठं बोलू दिलं आशिष तुम्ही मला बोलू दिलं नाही तुमचं बोलून झालं सगळं युपीमध्ये काय समर्थन करतात हे सांगा युपीच्याकडे ठीक आहे ना ते सांगतायत तुम्ही ऐका राहुलजी ऐका त्यांचं उत्तर तुम्ही नका देऊ हा राहुल नार्वेकर बोला अरे माझं तर बोलू देत नाही आशिष तू तुम्ही मुद्दे रिपीट कराल तर कसं बोलू देणार ऐका ना आता राहुल नार्वेकरांचं उत्तर घ्या राहुल नार्वेकर बोला आता लोंढेजींना युपी बद्दल स्वतःच्या कामगिरीबद्दल बोलता येणारच नाही कारण युपीच्या जनतेनी काँग्रेसला तिकडे 25-30 वर्षापासून हद्दपारच करून टाकलेलं आहे त्यामुळे
मला तुमची अडचण, मला तुमचं दुःख समजतं. नंबर एक. नंबर दोन, हे काही समर्थन आहे का? एका मुलीवर अत्याचार होतो, अत्याचार होतोची भाषा करताय. आयडियोलॉजी काही नाही, विश्लेषण मी आत्ताच केलंय, त्यामुळे अजून व्ह्युअर्सचा वेळ फुकट घालवणार नाही. आणि नंबर तीन, अतुलजी, आपण आत्ता सर्वांनी आपण प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे हा क्राईम रेट डिफाईन करत असतो. मी आपल्याला सांगू इच्छितो, नॅशनल क्राईम ब्युरोचा जो रेकॉर्ड आहे आणि त्यांनी जे दिलेले रिपोर्ट्स आहेत, मी कोणालाही सर्टिफिकेट देऊ इच्छित नाही, पण हे नॅशनल ब्युरोचे रेकॉर्ड्स आहेत. आणि त्याच्याप्रमाणे आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये आज देशातला 17% पॉप्युलेशन राहूनही टोटल इंडियाच्या क्राईम रेटमध्ये, भारताच्या क्राईम रेटमध्ये उत्तर प्रदेशचं कॉन्ट्रीब्युशन केवळ 10% आहे. नंबर एक. नंबर दोन, मर्डर्समध्ये उत्तर प्रदेशच्या वरती मध्य प्रदेश, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, बिहार हे राज्य येतात, हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. राहुल नार्वेकर, 2018 पासून बघितलं, उत्तर प्रदेशात पुढे आहे, क्रमांक एक राज्य उत्तर प्रदेश, महिलांविरोधात अत्याचार, दलित अत्याचारांमध्ये गोष्टींची लक्षणीय वाढ आहे, 7.3% वाढ आहे. चव्हाणांकडे एक प्रश्न घेऊन जायचा आहे. विद्याताई चव्हाण, या दोन्ही घटना ज्या आहेत, हाथरसची आणि बलरामपूरची, यामध्ये जी पीडित दलित तरुणी आहे तिच्यावरती बलात्कारच झाला आणि त्याच उद्देशाने हा प्रसंग घडला असं दिसत नाही. कुठल्या तरी एका जातीवर्गानं दुसऱ्या जातीवर्गाविरोधातला सूड काढण्यासाठी त्या तरुणीची निवड केली असावी अशी ही प्रकरणं आहेत. म्हणजे केवळ वासनांद गावगुंडांनी बलात्कार केला इथपर्यंत हे प्रकरणं सीमित नाही आहेत, तर कोणाला तरी सबक शिकवायचं आहे अशा पद्धतीचे हे दोन्ही प्रकरणं आहेत असं दिसतंय. पोलीस ज्या पद्धतीनं वागले आहेत, युपीमध्ये, मला तेच सांगायचं आहे की उच्चवर्णीयांची जी मानसिकता आहे ती अजूनही बदललेली नाही आहे. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू, तिला काही भावना असतात किंवा तिला तिची संमती असते हे गृहीतच धरलं जात नाही. आणि त्यातल्या त्यात मागासवर्गीय दलित स्त्रिया यांना तर अक्षरशः वापर, म्हणजे आपण सांगू ते जबरदस्ती केले असा प्रकार आहे तिथे. हे तर राहुल नार्वेकर सुद्धा कबूल करतील ना, महिलांवरती, स्त्रियांवरती, अगदी लहान मुलींवरती अत्याचार. ते त्यांची आकडेवारी काय सांगतात ते मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण हे जे भयंकर चाललंय, मग ते कोणाचंही राज्य असो, कुठल्याही पक्षाचं असो, महिलांवरती, मुलींवरती जे अत्याचार घेतात, नेहमी आवाज उचलतात, पण असं असताना आपल्याला असं म्हणायचं आहे का की उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं आहे ते महाराष्ट्रात कधीच घडलं सरकारमध्ये? आपण राहुल नार्वेकर, तुम्ही वकील आहात, दुसऱ्यांना बोलू द्या. महिलांना न्याय द्यायचा असेल तर त्यांची परिस्थिती कशी सुधारेल यावर आपण बोला. आपण केवळ राहुल नार्वेकर आधीच्या पक्षातल्या सहकाऱ्यांवर अन्याय करतात बोलताना, अतिशय दुःखदायक आहे. सासूरवाडीच्या लोकांवर अन्याय करतात ते. आणि उत्तर प्रदेशमध्ये 5,470 राहुल तुम्ही मध्ये बोलताय, राहुल तुम्ही मध्ये बोलताय, हे कोर्ट नाही. नाही, अतुल लोंढे मध्ये बोलतायत. राहुल शांत आहे, ही 24 तास वरची चर्चा आहे. ऐका जरा, मला फक्त कम्प्लीट करू दे माझं. तर मला राहुल नार्वेकरांना विचारायचंय, हे अन्याय, अत्याचार, बुवाबाजी, हे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो महाराष्ट्राने राबवला तो तुम्ही संपूर्ण देशात, मोदींची मेजॉरिटी आहे ना युपीमध्ये आणि सगळ्या देश राज्यांमध्ये, राबवणार का? आशिष, मला या काँग्रेस बीजेपीच्या राजकारणाच्या चर्चेत न पडता थेट प्रश्न आपले ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांना स्पष्ट विचारायचे आहे. राहुल नार्वेकर, तुम्ही वकील आहात, ठीक आहे. राहुल गांधी तिकडे गेले, प्रियांका गांधी गेले, तो राजकारणाचा भाग आहे.
ज्या कुटुंबातली मुलगी मेली त्या कुटुंबाचं काय? त्याला का तुम्ही घरामध्ये जेलबंद केले? त्यांचा आवाज तुम्ही मीडियापर्यंत पोहोचू देत नाही. तुमचे मुख्यमंत्री त्यांच्याशी बार्गेनिंग करतायत, 10 लाख घ्या, 25 लाख घ्या, नोकरी घ्या, घर बांधून देतो. ही काही कायदा आणि सुव्यवस्थेत राज्य चालवण्याचा प्रकार आहे का? ठीक आहे, राजकारण सोडून द्या ना. उत्तर प्रदेशच्या पोलिसांची ड्युटी काय? पोलीस ऍक्ट तुम्हाला, तुम्ही वकील आहे, मी वकील आहे, आपण चर्चा करू. हे पोलिसाचं काम आहे का की पीडिताची बॉडी रात्री कुठल्या तरी अशा अगदी अननोन ठिकाणी नेऊन जाणं हे उत्तर प्रदेशच्या पोलिसांचं काम? अगदी बरोबर आहे, यावरच आपण सवाल उपस्थित केलेले आहे. लास्ट कॉमेंट रोहित चंदावरकर, माझा वेळ संपलेला आहे. लास्ट कॉमेंट रोहित चंदावरकर. सांगा ना. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की ऍडव्होकेट माने जी जे म्हणतायत तो मुद्दा हे बघा, कोणताही विषय हा आपण पक्षीय दृष्टिकोनातून बघत राहिलो तर त्यावरच्या चर्चेला अंत नसतो. आणि तशी पक्षीय दृष्टिकोनातून आपण चर्चा करत राहिलो तर या चर्चेला अंत राहणार नाही. मला असं वाटतं की आपल्याला काय हवं आहे, देश म्हणून आपल्याला काय हवंय, राज्य म्हणून आपल्याला काय हवंय, आपला जिल्हा म्हणून आपल्याला काय हवंय, आपलं शहर म्हणून काय हवंय, आपला तालुका, आपलं गाव म्हणून आपल्याला काय हवं आहे, कुठे आपल्याला पोचायचंय, कशी रचना सामाजिक आर्थिक ही रचना कशी असली पाहिजे याकडे चर्चा नेली पाहिजे. पक्षीय दृष्टिकोनातून आपण वाद घालत राहिलो तर त्या चर्चेला अंत राहणार नाही. मला असं वाटतं की ही सगळी दबंगशाही थांबवणं, संपवणं, गावोगावी हे कायद्याचं राज्य, पोलिसांचं कंट्रोल सगळ्या परिस्थितीवर आणि राजकीय इंटरफिअरन्स त्यामध्ये कमी असणं आणि हे पोलरायझेशन जे सगळं झालेलं आहे सगळ्या फोर्सेसचं, पोलीस दलाचं असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचं असेल वगैरे, ते टाळणं आणि प्रत्येक घटना जी घडते ती कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहणं, त्याच्यावर कारवाई करणं आणि अशी परिस्थिती निर्माण करणं शेवटचा मुद्दा की ज्यामध्ये गुन्हेगाराला भीती वाटली पाहिजे गुन्हा करण्याआधी, एखाद्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की मी असं काही वाईट केलं तर मला त्याचे वाईट परिणाम, भयंकर परिणाम भोगावे लागतील, जे आपण सौदी अरेबियापासून ते गल्फ वगैरे देशांमध्ये बघतो की एक कायद्याची भीती निर्माण व्हावी अशा पद्धतीचं एक त्यांनी सगळं केलेलं आहे. तिथे लोकशाही नाही, किंगडम आहे वगैरे, आपल्याला त्यात त्या पद्धतीचं राज्य हे नको आहे, ते उघड आहे, लोकशाही मध्ये आपण आहोत. पण तरीही हा जो अनाचार आणि ही जी बेबंदशाही सुरू आहे ती थांबवण्यासाठी कायद्याचं राज्य एस्टॅब्लिश होणं आणि गुन्हेगारांच्या मनात भीती असणं हा पहिला मला वाटतं टार्गेट आपल्याला अचीव करावा लागेल गावोगावी, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये. दुसरं टार्गेट ही दबंगशाही आणि हे जे बाहुबली वगैरे राजकारणामधला ह्यांचा जो वावर आहे हा कंट्रोल करणं, कमी करणं, म्हणजे त्यांना तुम्हाला नंतर पाठीशी घालण्याचं कंपल्शन येणार नाही. आज त्यांना पाठीशी घालण्याचं कंपल्शन येत आहे कारण निवडणुकांमध्ये त्यांचा आपण सगळे पक्ष आपण वापर करत आहोत, तो थांबला पाहिजे. ही टार्गेट्स आहेत असं मला वाटतं. पक्षीय दृष्टिकोनातून प्रत्येक जण आपापली मतं मांडेल, त्या चर्चेला काही अंत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एखादं राज्य कायद्याचं कधी बनतं? जेव्हा कायदा व सुव्यवस्था ही राखली जाते आणि ती राखण्याचं प्रथम कर्तव्य हे त्या राज्य पोलिसांचं आहे. कारण पोलीस हा राज्याचा विषय आहे, राज्य सूचीमधला विषय आहे. याच दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये गेल्या 6-7 महिन्यांमध्ये विशेषतः कोविड काळात कोविडशी झगडताना पोलिसांनी प्राणांची वेळप्रसंगी बाजीसुद्धा लावलेली आहे. देशात सर्वाधिक पोलीस कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात झाले, त्यात ते शहीदही झाले. अशा निवडक पोलिसांचा गौरव जी 24 तास करत आहे. उद्या गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजल्यापासून महाराष्ट्राची शान या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातले जे पोलीस कोरोना योद्धे आहेत त्यांचा गौरव करण्याचं भाग्य जी 24 तासला महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीनं मिळत आहे. तो जो कार्यक्रम आहे उद्या दिवसभर लाईव्ह असणार आहे दुपारी 12 वाजल्यापासून, तेव्हा आत्ता इथेच थांबतो. आणि उद्याचं निमंत्रण मी जे दिलं आहे प्रेक्षकांना ते महाराष्ट्राची शान उद्या दुपारी 12 वाजल्यापासून फक्त जी 24 तासवर बघतील अशी अपेक्षा करतो. इथेच थांबतो. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पात्रा जी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.